नमस्कार, नित्य साधना यूट्यूब चैनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। मित्रहो, या वर्षी 30 मार्च 2023 रोजी गुरुवारी रामनवमी साजरी होणार आहे। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 9व्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते। हिंदू धर्मात रामनवमीला तर विशेष महत्व आहे। धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी राजा दशरथाच्या घरी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांचा जन्म झाला। या दिवशी भगवान श्रीरामाची पूजा विधीपूर्वक केली जाते। रामनवमीला काही खास उपाय तुमच्या जीवनात सुख समृद्धी वर्धक ठरू शकतात, तर आजच्या व्हिडिओत तेच आपण पाहून घेऊया। मित्रहो, रामनवमीला कोणत्याही राम मंदिरात भगवा ध्वज दान करा आणि पिवळा भोग अर्पण करा। केशरयुक्त दुधाने भगवान श्री रामाचा अभिषेक करा, यामुळे धन लाभाचे योग निर्माण होतील। या दिवशी रामायणाचे पठन केल्यास भगवान राम तर प्रसन्न होतातच, पण राम भक्त हनुमानही प्रसन्न होतात, ज्याने घरात सुख समृद्धी येते, धन संपत्ती वाढते। मित्रहो, कोणत्याही राम मंदिरात 108 वेळेस जाऊन एका मंत्राचा जप करा। तो मंत्र कोणता तर एकदम सोपा, श्री राम राम रामेति रामे रामे मनोरमे, सहस्त्र नाम ततुल्य श्री राम नाम वरण। या सोप्या मंत्राने देव लवकर प्रसन्न होतात, त्यामुळे घरात आनंद टिकून राहतो। भगवान रामाला पिवळे कपडे आवडतात, त्यामुळे या दिवशी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे। रामनवमीच्या दिवशी गरिबांना अन्न वस्त्र इत्यादी दान करा, ते खूपच शुभ असेल। मित्रहो, रामनवमीच्या दिवशी शेंदूर लावलेल्या हनुमानाच्या मूर्तीचा शेंदूर सीता मातेच्या चरणी लावा। नंतर सीता मातेला तुमची इच्छा सांगून भक्तीपूर्वक नमस्कार करून परत या। रामनवमीच्या दिवशी असे 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ केल्याने तुमचे सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊन जातील आणि घरात सुख शांती नांदेल। मित्रहो, या दिवशी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी प्रभूची पूजा करून श्रीराम स्तुतीचा पाठ करा। या दिवशी तुम्ही सुंदरकांडचाही पाठ करू शकता। असे केल्याने भगवान प्रभू रामचंद्र लवकर प्रसन्न होतील। तुम्ही दक्षिणावर्ती शंखाने श्रीरामाला अभिषेक करा, हे सुद्धा तुम्हाला सर्व प्रकारच्या अडथळ्यापासून मुक्त करेल। तर या दिवशी रामासह माता सीतेची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होतो। तर मित्रो, ही होती घरात सुख समृद्धी सतत नांदण्यासाठी रामनवमीच्या दिवशी कोणते सोपे उपाय करावे याविषयीची विशेष माहिती। अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। या व्हिडिओत इतकेच, लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ। तोपर्यंत जय राधे कृष्ण।